स्ट्रेट ड्राइव, वैविध्यपूर्ण फलंदाजी करणारा फलंदाज मिस्टर गिरीश। यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅकची कडा घेतली जात आहे, त्या चेंडू शिल्लक आणि 20 धावांची आवश्यकता। सुपर मॅच। यावेळेस मात्र आपण पाहतोय आगला वेगला फटका, मात्र नो मॅन लँड, 3 क्षेत्र रक्षक त्या चेंडूच्या मागे येताना, परंतु जेल मात्र पकडला जाणार नाहीये धावांची। यावेळेस मात्र गिरीशच्या बॅट मधून निघालेला, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, बॅटची कडा घेऊन फेरलं गेलं होतं, 3 चेंडू मध्ये 1 धाव मात्र काही करता आली नाही त्या ठिकाणी। यावेळेस आपण पाहतोय अप्रतिम फटका गिरीशच्या बॅट मधून थेट समोरच्या दिशेने, अप्रतिम क्षेत्र रक्षण, 1 धाव येताना पाहायला मिळेल, स्कोर्स आर लेवल होताना पाहायला। केंद्रित 22 या धाव संख्येवरती 22 रन्स ऑन टू दी बोर्ड, 22 धावा। यावेळेस मात्र फुलटोस चेंडू, आ बैल मुझे मार तोहफा दिया था और उसे पूरी तरह से कबूचा निर्णय देताना पाहायला मिळतील। या सिटीज 4 रन्स 4 धावा आणि धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत जाऊन पोहोचते जवळजवळ 53 धावाचा अर्थ कुठेतरी अटॅक केलं जाईल यात काही शंका नाहीये अंडरस्टँडिंग स्कोर साठी। हे बघा मी ज्याप्रमाणे म्हटलं होतं, यावेळेस मात्र आगला वेगला फटका आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या वरून, चेंडू मात्र क्या बात है, फेसबुकच्या कमेंट मध्ये नुसता राडा नुसता दूर, चेंडू होतोय फूर, फक्त गिरीश एकाच नावाच्या हवा 6 धावांस। थँक्यू डीजे, थँक्यू सो मच, धावांची गती पाहायला मिळाल्या। यावेळेस आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न आप मात्र हा फटका ट्रॅव्हल होता। यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, 2 खेळाडूंच्या मधोमधा फटका, मात्र 1 बाउन्स, नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स। पर बोलते है अक्सर वो लोग रहते है खामोश, दुनिया में जिनके हुनर बोलते है गिरीशचे हुनर, गिरीशचा बोल बाला, मात्र किलिंग स्टान्स। यावेळेस मात्र आपण पाहतोय गिरीशच्या बॅट मधून निघालेला हा सनसनी केस फटका, ब्रँडेड फट धावा, मात्र हा रेकॉर्ड मोडीत काढला जाईल का, निश्चितच आपण पाहतोय चेंडू मात्र निघून जातोय, रेकॉर्ड ब्रेक केला जातोय गिरीशच्या माध्यमातून, 43 या धाव संख्येवरती पोहोचताना ब्रँडेड फटका, गिरीश नावाचा ब्रँडेड फटका सीमारेषा पार, रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांच्या स्वागतासाठी 6 धावा। परफॉर्मन्स यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, बॉल वॉज इन द एअर, चेंडू हवेत आहे आणि हितेश पाटील फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा। यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, सुरेख फटका, मात्र नो मॅन लँड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना क्या बात है, 4 धावा येताना आणि एक सुमधुर संगीत वाजताना। एकाच गावामधील 2 खेळाडू, यावेळेस मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटातली जान, मात्र चेंडू जवळजवळ 120 मीटर वरती जाऊन आदळतोय गिरीश साठी। यावेळेस आपण पाहतोय अतिशय स्टायलिश स्ट्रोक, विराट कोहलीचा मोठा चाहता आहे गिरीश आणि यावेळेस मात्र विराट कोहली सारखाच मात्र गिरीश साठी। थँक्यू डीजे, थँक्यू सो मच, धावांची गती जाऊन पोहोचते जवळजवळ जरा आणि कुणबी गटाच्या सामन्यांमध्ये सुद्धा खेळाडू मात्र कधीच मार खाताना पाहायला मिळत नाही। यावेळेस मात्र गिरीशच्या बॅट मधून एक मोठा फटका, चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क। यावेळेस गती परिवर्तन, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पहा सुरेख सुरेख अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, खरोखरच टिचून मारा करताना मात्र आरे चॅम्पियन्स चाड आहे पूर्णपणे इकॉनॉमिकल गोलंदाजी। यावेळेस मात्र फुटत चेंडू, हा बैल मुझे मार तोहफा दिया और प्रीमियर लीगच्या माध्यमातून गणेश अँड गिरीश।
एकाच राशीचे दोन खेळाडू, परंतु यावेळेस गिरीश नावाचे बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः मात्र दिसत नाही, परंतु बऱ्याच गोष्टी दाखवत असतो. यावेळेस आपण पाहतोय सुरेख पद्धतीने मात्र वाईडिश लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला एक धाव. जसं गोवाडचे दोन बंधू आहेत निलेश आणि राकेश, हे अजूनही खेळत आहेत. त्याशी आता नव्याने निर्माण झालेले खेळाडू आहेत. आज मणीस जो माझा पुतण्या आहे तो आज इथे खेळताना मला दिसला. काटे की टक्कर आपण पाहतोय. गिरीश पाटीलचा चेंडू मात्र अप्रतिम रित्या हाताळला गेला आणि अप्रतिम मात्र यावेळेस मात्र एक स्टायलिश स्ट्रोक येताना आपण पाहतोय. परंतु ओहो, दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या अटेम्प्टला मात्र हा झेल टिपला गेला. काळजाचा ठोका चुकवणारा हा झेल मात्र आपल्याला पाहायला मिळाला. गुड कॅच ऑफ क्वालिटी, विकेट गिरता हुआ और एक सुमधुर संगीत बजता हुआ. कम ऑन डीजे. जोडीतले सगळे खेळाडू आहेत की त्यावेळेस महाविद्यालयीन ह्याच्यामध्ये आम्ही एकत्र खेळलेलो आहोत आणि एक चांगला अभिमान आहे की आपल्या समाजाचे एवढं आयोजन नियोजन केपीएलच्या माध्यमातून आपण पाहतोय. एवढेच खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू मात्र थेट यष्टीस्तात. यावेळेस मात्र आपण पाहतो टोक क्रशिंग डिलिव्हरी, परंतु तेवढा सुंदर समाचार घेतला जातोय. परंतु चेंडू मात्र थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कार मारताना मिस्टर अक्षय. यावेळेस मात्र आपण पाहतो खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु खराब पैकी अप्रतिम खेळ साकार करताना. यावेळेस आपण पाहतो या माध्यमातून सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका घेणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र आपण पाहतो यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाऊ. यशाऊ यष्ट्यांच्या मागे कुठल्याही प्रकारची चूक केली जात नाही. मोठा झटका मात्र पाहायला मिळतोय. मी म्हणेन या एकंदरीत जो संघ आहे एकंदरीत गैलाई स्टार नावजे ज्या संघाचं क्षेत्ररक्षण मात्र जमेची बाजू ठरलेली आहे, कारण ऋषिकेशने जो झेल टिपला एकंदरीत हितेश पाटीलचा खरोखरच टर्निंग पॉईंट. त्यानंतर मात्र धीरज धोनीचा झेल सुद्धा अप आणि एकाच एमपीएलच्या सत्रामध्ये दोन हॅट्रिक्स. यावेळेस मात्र त्या तशा पद्धतीच्या फलंदाजीची आवश्यकता, परंतु आणि उंच मारला चेंडू. बघूया झेलबाद होतोय आणि झेलबाद स्वागत करतोय. वळूया मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये. यावेळेस आपण पाहतो बॅटची कडा घेऊन आणत असताना कमांड डीज आहे. हॅलो, एक सूचना. काही क्षणातच आदरणीय मंत्री महोदयांचे इथे आगमन होत आहे. सर्वांनी कृपया याची नोंद घ्यावी.